नमस्कार राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने मराठा समाजासाठी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो उडेशोटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईकरला मात्र अजिबात विसरू नका मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला आहे संपूर्ण राज्यभरामध्ये आता आंदोलनाची ठिणगी देखील पडली आहे आरक्षणाच्या निर्णयानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला आरोग्य विभागातील भरतीमध्ये एसीबीसी प्रवर्गातील पद खुले केले आहे त्यामुळे आता ईडब्ल्यू एस प्रवर्गातून मराठा समाजाला आता अर्ज करता येणार आहे ग्रामविकास विभागाने आरोग्य विभागातील भरतीचा आदेश काढला असून मार्च दोन हजार एकोणावीस मध्ये याबाबत जाहिरात देण्यात आली होती एकूण तेरा हजार रिक्त पदासाठी भरती केली जाणार आहे या यामध्ये ईडब्ल्यू एस आरक्षणातून भरती करण्यास ठाकरे सरकारने मुभा दिली आहे मार्च दोन हजार एकोणावीस मध्ये मेगा भरतीची जाहिरात काढण्यात आली होती यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्मिता अधिकारी आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी पदे भरण्यात येणार आहे काही दिवसापूर्वीच मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली होती त्यामुळेच मराठा समाजाला ईडब्ल्यू एस आरक्षण देण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला 算了。 मराठा समाजासाठी हा ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय मानला जात आहे या निर्णयामुळे मराठा समाजातील तरुणांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश मिळणार आहे त्यासाठी दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे त्याचबरोबर सेवा भरतीमध्ये देखील मराठा उमेदवारी या आरक्षणाचा दहा टक्के फायदा घेऊ शकणार आहेत त्यामुळे आता आरोग्य विभागातील भरतीमध्ये मराठा समाजातील तरुणांना अर्ज करता येणार आहे एसीबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातून सध्या दिली जाणार आहे ज्या उमेदवारांनी अर्ज भरले असतील त्यांनी आपले अर्ज एक ते एकवीस जुलै दोन हजार एकवीस दरम्यान खुल्या वर्गात ठेवायचे आहे त्याचबरोबर आर्थिक रूप मागास असलेल्या एस प्रवर्गातून पर्याय उपलब्ध राहणार आहे तर मित्रांनो राज्य सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील